फादर ने तुझ्या कॅन्सर डल्ला मारलाय कसला गेले. तर आज सियान मला बोलून पार्टी दिली मक्याची आणि मक्याचे कणसं तिकडे भाजायले एवढे टेस्टी आहेत. आम्ही एक खाल्लंय पण आधी एवढे टेस्टी लागायले तर म्हणून आम्ही डबल घेतले. हा का ना शिया डबल घेतले का नाही आपण काय घेतले. हा तर आम्ही डबल घेतले आणि आता आम्ही बनवून खायला लागलो. पण तुम्हाला पण तुमच्या साईडला हे कोणतं कणीस म्हणतात स्वीट कॉर्न. स्वीट कॉर्न असं नावाचं हे मक्याचं कणीस आहे. हे गावरान कणीस नाही तर प्युअर ह्याची एक वेगळीच जात आहे आणि त्या बनवलेलं आहे. बरोबर आहे का. आणि एकदम टपोरे टपोरे आणि एकदम भारी लागायचे बरं का. तुम्हाला दाखवितो जवळून दाखवितो कशी लागायची कशी लागायची शिया मस्त खाल्लीस का नाहीस. तर नमस्कार. आज आहे मक्याची पार्टी. मक्या मक्या म्हणजे मकरंद अनासपुरी नाही बरं का. मक्याचं कणीस आणि आज सिया आहे इथं आणि सिया मक्याचे कणसं भाजायली. सिया कसले आहेत कणसं भारी का. तर कुणाकुणाला आवडतात मक्याचे कणसं कमेंटमध्ये नक्की सांगा. तुला बी आवडतात का. ओ गीते तुम्हाला आवडतात का मक्याचे कणसं. बघा तर आज ही बेत आहे मक्याचा कणसाचा आणि आज भाजायला तयारी चालू व्हायची. बघू आता कसे लागते तर आम्ही खाणार आहोत. तुम्ही पण तुमच्या साईडला खात असताल तर नक्की कमेंट करून सांगा. हां आणि या मक्याचे कणसं खायला. हे बघा हे बघा एक एक कणीस कसं आहे. एक एक कणीस बघा केवढं आहे इकडं बघा. आणि आपल्या गावरान कणसापेक्षा एकदम नंबर एक कणीस आहे बघा ना. आणि जवळपास मला वाटते हे आम्ही विकत घेतलं आहे 100 रुपयाचे 7 कणसं आलेत फक्त 100 रुपयाचे फक्त 7 कणसं एवढं महाग कणीस आहे. वा 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 काय टेस्ट आहे पण ह्या कणसाची लाजवाब. हे बघा निस्ता धूर जाळ धूर जाळ धूर करायला तिकडे गीते निश्चय. ह्यांना का म्हण धंदे उग बिनकामी धूर केलाय सगळे पळवून लावले तर दोघं बसले तिथं. वा रे वा दोघंचे दोघं बसले तर सगळ्याला पळवून लावलंय सगळं धूर करून टाकला इकडे. तर जेवढे जेवढे सियाचे फॅन्स आहेत ज्यांना ज्यांना सियाचे व्हिडिओ आवडतात त्यांनी सगळ्यांनी हा ब्लॉग शेअर करायचा आहे आणि आपल्या जुन्या आठवणी ताज्या करायच्या आहेत. हे की नाही आपण जसं खात होतो का ना शेतामध्ये जाऊन खात होतो ना शिया आपण खात होतो का ना शिया शेतामध्ये पहिले जाऊन कधी आपल्या आपल्या काळामध्ये. हे की नाही आपल्या काळात खात होतं का नव्हतं. वरी बघा तुम्ही पण खायला या म्हणा. तुम्ही पण खायला या. तुला पुरतेत का एवढी त्यांना बोलवली. वा 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 बाजार बाजार पटपट लवकर तोंडात पाणी आलंय का नाही कशी. माझ्याकडून मकाची पार्टी आहे सगळे जण या. होय तर एवढं फुकू फुकू कणसं भाजली होते पण शेवट आमच्या दोस्तालाच एक पर्याय शोधावा लागला. लांबून धूर चालला होता म्हणून त्यांनी स्वतः एवढा हा आग्रह करून एवढी मोठी फुकारी आणलेली आहे आणि ते फुकायचा प्रयत्न करायला लागले. पण हवा काय जाय ना कुठे. आउटस्टँडिंग एक नंबर. लिंबू घ्या भैया. इथले लिंबू तोडून इथंच कणसावर डल्ला मारलेला. ही माणसं सगळी हे लेग पीस चिकन लेग पीस कसं लागले. अरे तोंडाला आहे का ना शब्द बिब्द बोल जरा काय नाही कसं लागले कनीस हल्लच नाही सांगकी ना. फादर ने तुझ्या कणसावर डल्ला मारलाय कस लागले कनीस कसं लागले कसं लागले कनीस. अहो थांब की माझी मरी जायलो. हा कसं लागले कनीस एक नंबर. काय म्हणताय एकदम. अर्ध कुठलं कनीस घेतलंय फिफ्टी फिफ्टी केलो. चुना लावला की कुणाला गणपतरावला चुना लावलाय. सांग की कसं लागले सिया एक नंबर.